नागपूर सेमिनरी हिल्सच्या वाईल्ड ॲनिमल अँड नेचर हेल्पिंग सोसायटी टीमचे अध्यक्ष शुभम जी आर आणि त्यांच्या टीमच्या सर्पमित्रांनी सापांना जीवनदान दिले. श्रावण नागपंचमीच्या दिवशी विविध ठिकाणाहून सापाची सुटका करून त्यांना जीवनदान दिले आणि त्यानंतर लगेचच त्या सर्व सापांना जंगलात सोडण्यात आले. साप दूध पीत नाही, त्यांना जबरदस्ती दूध पाजणे त्यांच्यावर अत्याचार कक्षेत येऊ शकते. एवढेच नाही तर वन संरक्षण कायदा 1972 अनुसूची 1 कक्षेत प्राणी आणि पक्ष्यांशी खेळणे किंवा त्यांना बंदिस्त ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे, तोही गुन्हा तुमच्यावर दाखल होऊ शकतो.